स्वागत आहे या वाल्या व्हिडिओ मध्ये तुझं. या व्हिडिओ मध्ये आपण इनसेम क्वेश्चन पेपर जो असतो याचा नेमका पॅटर्न कसा असतो तो एकदा समजून घेऊ. भरपूर वेळेस एक लक्षात घे की जसं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स होतं तसं फ्लुइड मेकॅनिक्स नसतं. इथं जो मी पॅटर्न तुला दिलेला आहे, टोटल इनसेम क्वेश्चन पेपर जो असतो तो तुझा 30 मार्क्स असतो. त्याच्यापैकी एक तर कन्फर्म आहे की क्वेश्चन वन और क्वेश्चन टू हे युनिट नंबर वन वर येतात, म्हणजे असंच बघण्यात आलेलं आहे. आणि क्वेश्चन थ्री और क्वेश्चन फोर हे युनिट नंबर टू वर येणार. ओके, पण जसं मी तुला एक क्वेश्चन पेपर सॉल्व करून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये बघ, क्वेश्चन नंबर वन ए बी सी हे पाच पाच आणि पाच मार्काला आलेले होते. क्वेश्चन नंबर टू ए बी सी हे पाच 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 मार्काला आले होते. पण क्वेश्चन नंबर थ्री जो आहे हे डायरेक्ट 8 आणि 7 मार्काला, फक्त दोनच क्वेश्चन आले होते 8 आणि 7 मार्काला, आणि याच्यामध्ये एक क्वेश्चन 7 आणि एक क्वेश्चन 8 अशा मार्काला आलेला होता. कदाचित इथं पण तसंच असू शकतं की 8 7 8 7 8 7 8 7 संपला विषय. ओके, सो जर समजा 8 आणि 7 मार्काचा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये शक्यतो डेरिवेशन किंवा न्यूमरिकल असेल. जर समजा 5 5 5 मार्काचे जर क्वेश्चन असतील तर त्याच्यामध्ये नॉर्मल छोटे न्यूमरिकल्स असतील, थोडी थेरी असेल आणि कदाचित एखादं छोटस डेरिवेशन असेल. ओके, आता मी अज्युम करतोय की असा वाला पॅटर्न आपण 5 5 5 वाला पॅटर्न जो आहे हा 5 5 5 वाला पॅटर्न बघूया. तू जर क्वेश्चन युनिट नंबर वन बघत असेल तर थोडासा त्याचा जो सिलॅबस आहे हा थोडा मोठा आहे. आपल्याला दिसताना दिसतं की इंट्रोडक्शन टू फ्लुइड मेकॅनिक्स, बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज आणि त्याच्यामध्ये फ्लुइड स्टॅटिक्स पण आहे. इंट्रोडक्शन टू फ्लुइड मेकॅनिक्स, बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज, फ्लुइड स्टॅटिक्स आणि ब्युएनसी अँड फ्लोटेशन या सगळ्या गोष्टी कशामध्ये, युनिट वन मध्ये. आणि युनिट टू मध्ये फ्लुइड कायनेमॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स एवढंच आहे. आता त्यातला क्वेश्चन नंबर वन ए जो आहे हा बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज वर येण्याची शक्यता जास्त असते. बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज, किंवा याचा क्वेश्चन नंबर टू बी जो आहे इथं एखादं न्यूमरिकल येऊ शकतं तुला क्वेश्चन युनिट वन वरती, न्यूमरिकल कशावरचं, बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज. क्वेश्चन नंबर बी जो आहे याच्यामध्ये तुला न्यूमरिकल स्लॅश डेरिवेशन असेल. न्यूमरिकल स्लॅश डेरिवेशन किंवा हेच डेरिवेशन जे असेल ते इथं पण असू शकतं. डेरिवेशन इथं असू शकतं आणि हे डेरिवेशन कशाचं असू शकतं, काहीही फ्लुइड स्टॅटिक्स किंवा ब्युएनसी अँड फ्लोटेशन किंवा एखादं न्यूमरिकल ब्युएनसी अँड फ्लोटेशन वाला किंवा स्टॅटिक्स वाला. आता जसं मागचा जो आपण क्वेश्चन पेपर बघितला होता त्याच्यामध्ये स्टॅटिक्स वरती क्वेश्चन होते आणि सेंटर ऑफ प्रेशर अँड टोटल प्रेशर वर बोलण्यात आलेलं होतं. सो मे बी ते असू शकतं. आणि क्वेश्चन सी जो आहे याच्यामध्ये तुला न्यूमरिकल असण्याची शक्यता आहे. न्यूमरिकल इथं असू शकतात, इथं न्यूमरिकल स्लॅश थेरी असण्याची शक्यता असते. पॅटर्न चेंज होत राहतो त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही, पण हा पॅटर्न जनरली बघण्यात आलेला आहे, न्यूमरिकल स्लॅश थेरी. आणि हे कशावर असेल, ब्युएनसी फ्लोटेशन किंवा फ्लुइड स्टॅटिक्स या दोन याच्यावरती. ओके, किंवा असंही होऊ शकतं बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीवर दोन न्यूमरिकल येतील. आणि त्याच्यामध्ये पण फोकस कशावर करण्यात येतो, विस्कॉसिटी, नॉन न्यूटोनियन फ्लुइड, न्यूटोनियन फ्लुइड वगैरे वगैरे वगैरे. त्याची ती रिओलॉजिकल डायग्राम जी आपण बघितली होती ती. क्वेश्चन नंबर थ्री ए बी सी आणि क्वेश्चन नंबर फोर ए बी सी हे 8 आणि 7 ला पण येऊ शकतात आणि क्वेश्चन 5 5 5 ला पण येऊ शकतात. याच्यामध्ये पण सेम पॅटर्न रिपीट होतो. याच्यामध्ये फ्लुइड स्टॅटिक्स वर थेरी येऊ शकते, इथे इथे डेरिवेशन स्लॅश न्यूमरिकल. न्यूमरिकल तर कंपल्सरी असणारच, डेरिवेशन स्लॅश न्यूमरिकल आणि इथे 100% न्यूमरिकल असेल. आणि इथं कसं असेल, इथे थेरी असेल फ्लुइड कायनामॅटिक्स किंवा डायनॅमिक्सची, इथे थेरी असू शकते, इथं न्यूमरिकल आणि इथं पण काय असू शकतं, न्यूमरिकल. आणि या ठिकाणी कदाचित डेरिवेशन तुला भेटायला बघायला मिळू शकतात. हे डेरिवेशन कुठले, एक तर युलर्स इक्वेशन काढा किंवा बर्नॉलीज इक्वेशन काढा किंवा वेंचुरी मीटर काढा किंवा आपलं स्टॅग्नेशन पॉईंट काढा, कुठलंही. ओके, याच्यामध्ये डेरिवेशन कुठलं येऊ शकतं, मेटासेंट्रिक हाईटचं डेरिवेशन येऊ शकतं. सो आपल्याला दोन्ही केसेसमध्ये प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे
हाई वाली केस आणि ही वाली केस. याच्यामध्ये सेंटर ऑफ प्रेशर वाला जो पॉइंट आहे तो खूप कमी म्हणजे विचारण्यात आलेला आहे. असं टू बी ऑनेस्ट माझं जर मत विचारत घेशील तर मी असं सांगू नाही शकत की कशावर फोकस करण्यात येईल आणि कशावर फोकस नाही करण्यात येणार. कारण प्रत्येक वेळेस पॅटर्न चेंज होत राहतो, प्रत्येक वेळेस क्वेश्चन वेगवेगळे येत राहतात. सो यू कांट प्रिडिक्ट दॅट पॉइंट. पण आतापर्यंत जे काही माझा गेस आहे त्या गेसमध्ये बेसिक फ्लुइड प्रॉपर्टीज या तुझ्या पक्क्या पाहिजे आणि ब्युएन्सियन फ्लोटेशन हे पक्कं पाहिजे. त्याच्यानंतर फ्लुइड स्टॅटिक्स मधला जो युट्यूब मॅनोमीटरचे जे न्यूमरिकल्स आहेत, डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटरचे न्यूमरिकल्स हे तुझे पक्के पाहिजेच. ओके, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये जर समजा तू बीएनसीचं मेटासेंट्रिक हाईटचं डेरिव्हेशन आणि मेटासेंट्रिक हाईटचे असलेले न्यूमरिकल्स हे तुला इथं वाचवतील. तुझं टार्गेट हे की तुला सगळ्याची सगळी बाजी कशामध्ये मारायची आहे, क्वेश्चन नंबर 1 और क्वेश्चन नंबर 2 मध्ये. जितकं जास्त जमेल क्वेश्चन नंबर 3 मध्ये थेअरी आणि डेरिव्हेशन वर तुला फोकस करायचं आहे. न्यूमरिकल थोडेसे टफ येतात मी मान्य करतो याची वाट. ओके, सो थेअरी आणि त्याच्यानंतर डेरिव्हेशन या दोन गोष्टींकडे तुला लक्ष द्यायचं. मग डेरिव्हेशन कुठले, आपलं वेंचुरी मीटरचं डेरिव्हेशन, त्याच्यानंतर ऑरिफिस मीटरचं डेरिव्हेशन, त्यानंतर फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये युलर्स इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितलेलं होतं त्याचं डेरिव्हेशन, बर्नॉलीज इक्वेशन बघितलेलं होतं त्याचं डेरिव्हेशन. हे सगळे डेरिव्हेशन इथं आहेत आणि त्याच्यावरचे असलेले प्रॉब्लेम्स ते सुद्धा तुला कुठं बघायचे आहेत इथे. सो डोक्यात हे ठेवून जाऊ नको की पाच 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 सात पॅटर्न येईल. मे बी युनिव्हर्सिटी 8-7, 8-7, 8-7, 8-7 असंही करू शकते. सो जेवढं थोडा वास्ट सिलेबस आहे हे सगळेच मान्य करतात, थोडा वास्ट सिलेबस आहे युनिट 1 आणि युनिट 2 चा, मेक शुअर की या सिलेबसला तू प्रॉपरली जजमेंट देशील आणि जे तुला अवघड जात आहे ते वाटलंच तर नंतर कर, पण जे सोपं जात आहे त्याला क्वालिटीच्या पद्धतीने करायचं. ओके, ऑल द बेस्ट. सो मित्रांनो, सरांनी एकदम सोप्या पद्धतीने आपल्या या विषयाला स्कोरिंग कसं करायचं हे क्लिअर करून दिलं. मित्रांनो, हा विषय आता तुम्हाला इनसेम जी 7 तारीख सुरू होते तिला खरोखर स्कोरिंग करायचं असेल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कोर्सेसची गरज लागेल. कारण मित्रांनो, तुम्ही डीएससी असेल तर लेट ऍडमिशन झालं आहे, कॉलेजमध्ये रेग्युलर असेल तर कॉलेजमध्ये नसेल समजलं किंवा अभ्यास झालाय पण स्कोरिंग करायची, पेपर सोल्युशनची रिक्वायरमेंट आहे, स्टँडर्ड पेपर कसा लिहायचा, ओके, त्याच्यानंतर स्टँडर्ड नोट्स पाहिजे, पुस्तकात समजत नाही इझी समजलं, या सगळ्या सोल्यूशन हे आपले पर्पलाइट ऍप्लिकेशन मधले व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. सो मित्रांनो, या कोर्सेस साठी तुम्हाला पर्पलाइट ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, हा सब्जेक्ट पण आणि इतर तुमचे सेकंड इयरचे तुमच्या कुठल्याही ब्रांचचे कुठलाही सब्जेक्ट असेल तो तुम्हाला सबस्क्रिप्शन हवं असेल, त्याची व्हिडिओ लेक्चर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये अँड्रॉइड आणि ऍपल दोन्ही मोबाईलचे लिंक आहे, त्यावरून ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर बघा ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. कोर्सेस मध्ये गेले की बघा तिथे तुम्हाला हे तुमची प्रत्येक ब्रांच इथे दिली, तुमच्या प्रत्येक ब्रांचचे कुठले कुठले विषयांचे कोर्सेस आहे, सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे कोर्सेस अवेलेबल आहे. जो तुम्ही ब्रांच मध्ये जा, कोर्स बघा, त्याच्यात फ्री लेक्चर आहे, ते फ्री लेक्चर ट्रायल करा, तुम्हाला आवडले तर एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये डिटेल मध्ये व्हिडिओ लेक्चर आहे ते बघा आणि या कमी वेळेत आमच्यासोबत आमच्या ऍप्लिकेशनवर अभ्यास करून तुम्ही स्कोरिंग करा. कारण आता पुस्तक घेशाल तर तुम्हाला समजायला वेळ लागेल, कॉलेजमध्ये ऑब्व्हियसली होऊन गेलं तर रिवाईज होणार नाही. सो सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन आपले व्हिडिओ लेक्चर आहे की एकदम सोप्या भाषेत स्टँडर्ड व्हिडिओ लेक्चर आणि हिंदीत आहे, 5 मिनिट आहे लेक्चर हिंदीत आहे. सो समजण्याची अडचण नाही, इंग्लिशचं टेन्शन नाही. सेकंड, प्रत्येक इनसेमचा एक प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व करून दिला. सो स्टँडर्ड पेपर कसं पाहिजे तुम्हाला क्लिअर झालं, आयएमपी क्वेश्चन दिले आहे, पेपर पॅटर्न दिला आहे आणि व्हिडिओ लेक्चर आहे, पुस्तक घेऊ नका, नोट्स पण आहे. 6 बेनिफिट एका सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सो नक्की कोर्सेस घ्या. अजून काही अडचण असेल खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरती कॉल करा, डाऊट्स क्लिअर करा. फ्री लेक्चर बघा, फ्री लेक्चर आवडले की कोर्सेस घ्या आणि इनसेम आपल्या पर्पलाइट ऍप्लिकेशन सोबत नक्की स्कोरिंग करा.